त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे सन दोन हजार एकोणीसचा पन्नासवा दादासाहेब फाळके हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला होता सन दोन हजार एकोणीसचा पन्नासवा दादासाहेब फाळके हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब अमिताभ बच्चन या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक दुसरा कोकणच्या दक्षिण सीमेजवळून खालीलपैकी कोणती नदी वाहते कोकणच्या दक्षिण सीमेजवळून खालीलपैकी कोणती ही वाहते ठिकाणी औषध क्रमांक एक तेरेखोल नदी या ठिकाणी तिसरा लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते त्या ठिकाणी औषध क्रमांक ट सन एकोणीसशे बहात्तर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौथा त्रिमूर्ती व बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेले घरापुरी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्रिमूर्ती व बौद्ध लेण्यामुळे प्रसिद्धीस आलेले घरापुरी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी क्रमांक क्रमांक घारापूर हे ठिकाण रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पाच वा महाराष्ट्रामध्ये चित्रनगरी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये चित्रनगरी हे चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे त्या ठिकाणी क्रमांक क कोल्हापूर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक महात्मा गांधींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क वर्धा जिल्हा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक आठवा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनामधून सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं आहे भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनामधून सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक अ राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक नववा खालीलपैकी कोणती आहे हिंदी महासागरामधली गर्त आहे खालीलपैकी कोणती आहे हिंदी महासागरामधली गर्त आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पानिपतची तिसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती पानिपतची तिसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती या ठिकाणी ऑप्शन क, क सन सतराशे एकसष्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा भारतीय संविधान खालीलपैकी केव्हा स्वीकारण्यात आले होते भारतीय संविधान खालीलपैकी केव्हा स्वीकारण्यात आले होते राजकारणी औषध क्रमांक सव्वीस नोव्हेंबर सन एकोणीसशे एकोणपन्नास या ठिकाणी योगिर होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे राजिकाणी औषध क्रमांक ब दोनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी योगिर होईल प्रश्न क्रमांक तेरावा जलिलवाला बाग हत्याकांड निषेध म्हणून सर ही पदवी खालीलपैकी कोणी परत केली होती बाग हत्याकांड सर ही पदवी कोणी त्याग केली होती त्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक चौदावा भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब लुंबुनी या यो ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळावा गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते त्या ठिकाणी अशुभ क्रमांक ब सन एकोणीसशे अकरा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सतरा वा खालीलपैकी हिंदी महासागरामध्ये प्रवाळ बेटाचे उदाहरण खालीलपैकी कोणतं बेट आहे हिंदी महासागरामध्ये प्रबाळ बेटाचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक ड मालदीव या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पाचवा रत्नागिरी था जिल्ह्यातून रायगडला जाताना खालीलपैकी कोणता घाट लागतो रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना खालीलपैकी कोणता घाट लागतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कशेडी घाट या ठिकाणी योग ज्ञानसेर होईल प्रश्न क्रमांक सव्वा सुवर्णदुर्ग हा किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुवर्णदुर्ग हा किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक दापोल या ठिकाणी योग ज्ञानसेर होईल अपश क्रमांक सातवा विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला झाला होता होता विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी या ठिकाणी नाशिक योग्य होईल प्रश्न क्रमांक आठवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक एकूण पाच या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक नव्वा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रामधला सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रामधला सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी औषक्रमांक क्रमांक दोन अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दहावा चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक बारावा वा आधुनिक भारताचे जनक खालीलपैकी कोणाला संबोधले जाते आधुनिक भारताचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला संबोधले जाते या ठिकाणी औषध क्रमांक दोन राजा राम मोहन रॉय या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक तेरावा रामकृष्ण मिशन याची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक दोन स्वामी विवेकानंद या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक चौदावा चंपारण्य येथील शेतकऱ्याचा उठाव खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता चंपारण्य येथील शेतकऱ्यांचा लढा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या निळपीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक पंधरावा आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली कविता आहे आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी सर्वात जुनी घटना खालीलपैकी कोणत्याही यापैकी सर्वात जुनी घटना आपल्याला ओळखायची आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक अमेरिकन क्रांती या ठिकाणी सर्वात जुनी घटना असेल त्या ठिकाणी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरावा भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती आहे भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती बँक आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राणी आहे हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राणी आहे या ठिकाणी अशुभ दोन शाकाहारी प्राणी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणते तलाव आपल्या ठिकाणी योग्य जोडी जुळत नाही खालीलपैकी तलाव आणि त्यांचे स्थान या ठिकाणी योग्य जोडी जुळत नाही लोणार बुलढाणा लोकटक रत्नागिरी रंकाळा कोल्हापूर अंबाझरी नागपूर आपल्या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी अयोग्य जोडी असेल प्रश्न क्रमांक बावीस भारतामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते भारतामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन केरळ राज्य या ठिकाणी योग्यां प्रश्न क्रमांक तेवीस गोमती घागरा आणि कोसी या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत गोमती घागरा आणि कोसी या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत राज ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गंगा नदी या ठिकाणी योग्य सर होईल ऑप्शन क्रमांक चोवीस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कधी झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कधी झालेला आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एकोणीस फेब्रुवारी सन सोळाशे तीस या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन हैदराबाद या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक सव्वीस पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे सर्वात मोठा अपूर्णांक खालीलपैकी कोणता असेल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य होईल क्रमांक एकवीस वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे वर्गीस कुरियन यांचं नाव खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे राजिकाणी औषध क्रमांक तीन धवल क्रांती या ठिकाणी योग्य क्रमांक तेवीस कोल्हा काकडीला राजी आपला मणीचा योग्य अर्थ सांगायचा सा। आहे कोल्हा काकडीला राजी आपल्या ठिकाणी मणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे राजिकाणी औषध क्रमांक दोन लहान माणसे लहान गोष्टी संतुष्ट होतात या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मराठी भाषेचे पाणिणी असे खालीलपैकी कोणास म्हणतात मराठी भाषेचे पाणिणी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात या ठिकाणी औषध क्रमांक दोन दादोबा पांडुरंग तरखडकर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आपल्या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आपल्या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन या ठिकाणी अयोग्य जोडी असेल प्रश्न क्रमांक सव्वीस प्रामाणिकपणा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे प्रामाणिकपणा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे त्या ठिकाणी अशुभ क्रमांक तीन भाववाचक नाम या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक सत्तावीस ससा या शब्दाचं अनेक वचन रूप आपल्याला ओळखायचं आहे ससा या शब्दाचं आपला अनेक वचन रूप ओळखायचं आहे त्या ठिकाणी अशुक्रमांक एक ससे या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक अठ्ठा अठ्ठावीस हंस या शब्दाचा आपला विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे हंस या शब्दाचा आपल्या ठिकाणी विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे राज ठिकाणी अशुक क्रमांक एक हंसी या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक एकोणतीस पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही पुढीलपैकी कोणत्या एका शब्दाचे सामान्य रूप होत नाही राजकारणी औषध क्रमांक दोन गुरु शब्द या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक तीस मी परीक्षेला आलोलो आहे आपल्या वाक्यामधलं सर्वनाम ओळखायचं आहे मी परीक्षेला आलोलो आहे या वाक्यामध्ये आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे या ठिकाणी औषध क्रमांक एक या ठिकाणी मी या ठिकाणी वाक्यामधलं सर्वनाम असेल प्रश्न क्रमांक बत्तीस तो वर्तमानपत्र वाचत असे आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ सांगायचा आहे तो वर्तमानपत्र वाचत असे आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी योग होईल क्रमांक तेहतीस नोकरी मिळावी म्हणून तो शहरामध्ये आलेला आहे आपल्या ठिकाणी आधोरेखित शब्दाची स्वरूप ओळखायचं आहे नोकरी मिळावी म्हणून तो शहरामध्ये आला या वाक्यामध्ये म्हणून या शब्दाचं आपल्या ठिकाणी स्वरूप ओळखायचं आहे या ठिकाणी ऑप्शन तीन उद्देशबोधक या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक चौतीस पोलिसांनी चोर पकडला आपल्या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे पोलिसांनी चोर पकडला आपल्या या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी योग्य ज्ञान होईल